चला, सगळ्या जणांना खूप धन्यवाद जे जे जॉईन झाले आहे आणि त्यांनी ज्यांनी ईशोपनिषद ऐकलं आहे आणि आत्म्याच्या ह्या मार्गावर आपण चाललो आहे. आज ओंकार ध्यानाद्वारे मॅडमने घेतलेल्या सगळ्या प्रकारच्या ध्यानाद्वारे आणि या उपनिषदाच्या वाचनाद्वारे, तर सगळ्यांना खूप धन्यवाद आणि मॅडमलाही खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला ही संधी दिली ईशावास्य उपनिषद वाचण्याची. माझ्या बुद्धीप्रमाणे मला जेवढं समजलं तेवढं मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही अडचणी असतील तर मॅडम सांगतीलच, कोणाला काही प्रश्न असतील तर 18 तारखेला मॅडम घेतील. तर ब्रह्मांडीय ऊर्जेला, मंगल मॅडमला आणि सुदर्शन पिरॅमिडला धन्यवाद देऊया आणि माझ्या गुरूंना प्रणाम करून ओमचा उच्चार करून आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया. ओ तर काल आपण तन्मात्रांपर्यंत आलो होतो. पंच तन्मात्रांची उत्पत्ती म्हणजे पंचभूत महाभूतांची उत्पत्ती कशी या मूळ तत्वांपासून म्हणजे तन्मात्रांपासून झाली आहे. तर आपण काल बघितलंच की ती मायेपासून त्यांची उत्पत्ती होत असते आणि त्यांचे 5 विषय ते आपण बघितलेच होते काल. शब्द स्पर्श मागेही बघितले होते. रूप रस गंध हे त्यांचे 5 मूळ तत्वांपासून पण पंचीकरण प्रक्रियेनंतर तयार झाले आहेत. पंचीकरणाची प्रक्रिया जेव्हा झाली त्यावेळेस हे शब्द स्पर्श रूप रस गंध हे निर्माण झालेले आहेत म्हणजे तयार झालेले आहेत. ज्ञानेंद्रिय डोळा किंवा कान इत्यादी आणि त्याचा स्थूल विषय आकार किंवा रूप किंवा शब्द यांच्यातील संबंधाचे स्पष्टीकरण टंगस्टन धातूच्या सूक्ष्म तारा ज्यात असतात असा प्रकाश देणारा विद्युत गोलक बल्ब. आवाज येतोय ना माझा? हो मॅडम, हो येतोय मॅडम. विद्युत गोलक म्हणजे बल्ब आणि वीज यांच्या उदाहरणावरून होऊ शकेल. टंगस्टन तारेपेक्षाही वीज ही अधिक सूक्ष्म आहे. वीज म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी, त्याबद्दल ते सांगताहेत. टंगस्टन अशा नावाचा जो धातू असतो त्याच्यापासून त्या सूक्ष्म तारा तयार झालेल्या असतात. तथापि ही सूक्ष्मता अतिशय अतिसूक्ष्म ही सूक्ष्मता अशा अतिसूक्ष्म कणांनी बनलेली असते की ते कण इलेक्ट्रॉन व प्रोटॉन इत्यादी अणु घटकांपासून तयार झालेले असतात. इलेक्ट्रॉन प्रोटॉन सगळ्यांनाच माहिती आहे, सायन्स जे शिकले आहेत सगळ्यांनाच माहिती आहे. ते इलेक्ट्रॉन हे दुसरे काही नसून प्रेरक शक्ती असते. जॉईन नाही होत आहे ते, तुमच्या नेटमध्ये प्रॉब्लेम असेल मॅडम. मुक्ता सोनसाळे मॅडम, नेट प्रॉब्लेम असेल, तुमच्या नेटमध्ये प्रॉब्लेम असेल बघून घ्या, कारण बरेच जण आता जॉईन झालेले आहेत, 21 जण. तर अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की दुसरं तिसरं हे काही नसून प्रेरक शक्ती असते म्हणजे ऊर्जा एनर्जी. आपल्याला मॅडम जे सांगत असतात की ऊर्जेने सगळं तयार होत असतं, अशा रीतीने जड वस्तू टंगस्टनची सूक्ष्म तार हे शक्तीचेच व्यक्त रूप होय. सूक्ष्मतर अशा विद्युत शक्तीशी संयोग झाल्यामुळे प्रकाश निर्माण झाला. त्याचप्रमाणे सूक्ष्म जाणीवेचा जेव्हा विषयाशी संयोग होतो तेव्हा त्यातून अनुभव किंवा ज्ञान संभवते. निर्मितीच्या प्रक्रियेत तन्मात्रांची उत्क्रांती ही स्थूलतेच्या क्रमाने किंवा हळूहळू कमी होत जाणाऱ्या सूक्ष्मतेच्या क्रमाने होऊन हवेतर सूक्ष्मतेच्या क्रमाने म्हणू हवे तर म्हणजे हळूहळूच तिची उत्पत्ती होत असते. या 5 तन्मात्रा मूळ स्वरूपातील 5 महातत्वे पंचमहाभूते अशी आहेत. आकाश वायू अग्नी आणि पाणी आणि पृथ्वी हे सगळ्यांना माहितीच आहे. तर यांच्या मूळ अवस्था काय आहे आणि ते सांगितलेलं आहे. तन्मात्रांच्या उत्पत्तीचा क्रम आणि त्यांच्या गुणांचा क्रम खालील प्रमाणे, तर एक असा छोटा चार्ट पण इथे दिलाय त्यांनी. मूळ तत्व तन्मात्रा म्हणजे शुद्ध स्वरूपामध्ये असतात. ज्यांनी दासबोधाचा अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये पण सगळं दिलेलं आहे. ज्यांना
म्हणजे हे समजलं नाही तर दासबोधाचा ज्यांचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये कळून येईल की प्युअर असं शुद्ध तत्व असतं, त्या तन्मात्रा म्हणतात त्यांना, त्याच्यातून यांची उत्पत्ती होते पंचमहाभूतांची. तर त्यांचे मूळ तत्व आणि गुण, मूळ तत्व आहे आकाश, त्याचे गुण आहे ध्वनी किंवा शब्द. वायूचा गुण आहे स्पर्श. अग्नीचा रूप आणि आकार. नंतर पाण्याचा आहे रस आणि चव, आणि पृथ्वीचा आहे गंध. ही तन्मात्रांची मांडणी त्यांच्या उत्क्रांतीच्या क्रमानुसार केली आहे. जशा जशा प्रकारे ते उत्पन्न झाले उत्क्रांतीच्या क्रमानुसार, म्हणजे कोणतं तत्व पहिले म्हणजे उत्पन्न झालं, बा मग आकाश तत्व, मग त्याच्यानंतर काय झालं की वायू तत्व, त्याच्यातूनच उत्पन्न झालं, आणि वायूमधून अग्नी, अग्नीतून पाणी, आणि मग पृथ्वी. अशा प्रकारे त्यांची उत्क्रांती म्हटलंय त्यांनी. सुरुवातीला आकाशाची उत्क्रांती म्हणजे उत्पन्न झालं, उत्क्रांती म्हणजे उत्पन्न झालं, त्या क्रमानुसारच त्यांनी सांगितलेलं आहे. ह्याच क्रमाने तन्मात्रांची सूक्ष्मता कमी होत जाते, म्हणजे ज्याप्रमाणे ते उत्पन्न झाले सूक्ष्मतेने, म्हणजेच त्यांचे स्थूल रूप वाढत जाते. म्हणजे जसे जसे ते उत्पन्न झाले त्याच्यात त्यांच्या तन्मात्रांची सूक्ष्मता कमी होत गेली, म्हणजे मूळ तत्व जे आहे ते थोडं कमी कमी होत जाऊन ते स्थूल स्वरूपामध्ये वाढत गेले. किंवा सूक्ष्मतेचे कमी कमी होणे ह्याचा क्रम खाली दिल्याप्रमाणे ठरवला आहे. आता सुरुवातीला आहे आकाश तत्व, फक्त ऐकू येऊ शकते. आकाश तत्वाचं काय आहे गुण? ते ऐकणे, ध्वनी, शब्द, दिसणे, स्पर्शाने कळणे, चवीने समजणे किंवा वास येणे संभव नाही. काय होतं? फक्त ऐकू येतं. त्यांचं म्हणणं आहे की आकाश तत्वामध्ये फक्त ऐकू येऊ शकते, दिसणे, स्पर्शाने कळणे, चवीने समजणे किंवा वास येणे संभव नाही आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर कशाची उत्पत्ती झाली आहे? त्या आकाशातूनच वायू तत्वाची उत्पत्ती होते. तर याच्यामध्ये ऐकू पण येऊ शकते आणि स्पर्शाने कळणे एवढेच शक्य होते. तर वायूचा गुणधर्म आपण बघितल्यावरती की स्पर्श आहे. तर ह्या दोन गोष्टी वायू तत्वामध्ये होतात. म्हणजे आकाश तत्व होतं तेव्हा काय फक्त ऐकूच येऊ शकत होतं. आता त्याच्यातून वायूची निर्मिती झाली आहे तर वायूमध्ये ऐकू पण येऊ शकतं आणि स्पर्शाने स्पर्शाची जाणीव होते आपल्याला. वास येणे, पाहणे किंवा चव घेणे शक्य नाही त्याच्यामध्ये. काही वेळा हवेबरोबर येणारा वास हा हवेचा नसून तिच्यात मिसळल्या जाणाऱ्या, तिच्याद्वारा वाहून येणाऱ्या इतर कणांचाही असतो. आता कधी कधी खूप हवा सुरू आहे, आपल्याला वेगळे वेगळे वास येतात, तर आपल्याला काय वाटतं की हा हवेचा वास असू शकतो का? तर नाही. त्याच्याबरोबर जिथून जिथून ज्या काही गोष्टी मिसळल्या जातात, समजा फुलांचा गंध आहे, काही झाडांचा आहे, पानांचा आहे, किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणचा जो गंध आहे, पाऊस पडतोय त्याचा सुगंध आहे, तर तो त्याच्यात मिक्स झाल्यामुळे त्या बाकीच्या कणांचा तो सुगंध असतो. आता त्याच्यानंतर अग्नितत्व झालंय, त्याच्यामध्ये काय आहे? ऐकता पण येते, स्पर्शाने कळते आणि पाहताही येते. तर अग्नीचं काय आहे? गुण रूप आणि आकार, म्हणजे पाहणे, रूप आणि आकार आपल्याला दिसतो. उत्क्रांतीच्या क्रमात हे पहिले मूल तत्व असे आहे की जे प्रत्यक्ष दिसते. आता काय झालं, आकाश स्पेस आपल्याला दिसत नाही, आपल्याला फक्त माहिती असतं. नंतर वायू पण असा दिसत नाही आपल्या डोळ्यांनी, पण अग्नी दिसतो. तर असं त्यांनी म्हटलंय की याच्यामध्ये पंचमहाभूतांमध्ये हे पहिले तत्व आहे की जे आपल्याला दिसते डोळ्याने. याच वैशिष्ट्यामुळे त्याचे स्थान विश्वनिर्मात्याच्या अगदी जवळ दृश्य स्वरूपात समजले. म्हणून अग्नीला सुद्धा खूप महत्व आहे. अग्नीला सुद्धा निर्मात्याच्या जवळ तो असतो, कारण ते दिसतं ते तत्व आपल्याला. म्हणून त्याच्या या दिसण्याच्या वैशिष्ट्यामुळे विश्वनिर्मात्याच्या अगदी जवळ दृश्य स्वरूपात समजले जाते. म्हणून बरेच लोक काय अग्नीलाच इष्ट मानतात. पारशी लोकांमध्ये आहे पा, पारशी लोक बहुतेक अग्नीला त्यांचं ते काय म्हणतात, त्याचं काहीतरी विशिष्ट नाव आहे, तर ते अग्नीला देवता मानतात, अग्नी देवता आहे त्यांची, समजले जाते. आणि म्हणूनच कोणत्याही धर्म कार्यारंभी धार्मिक विधीत केल्या जाणाऱ्या ईशस्तवनात याचा अवलंब केला जातो. सुरुवातीला जे ईशस्तवन म्हटलं जातं, काही काय म्हणजे धर्म कार्य केले जातात, यज्ञ याग आदी किंवा काही असतात, त्याच्यामध्ये अग्नीचं जास्ती महत्व आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा अवलंब केला जातो. मग त्याच्यानंतर पाणीची उत्पत्ती झाली आहे, पाण्याचा आवाज ऐकू येतो, पाण्याचा आवाज ऐकू येतो, नंतर स्पर्श पण जाणवतो, पाहता पण येतं आणि चवही घेता येते. याचं काय आहे? पाणीचं गुणधर्म रस आणि चव आपण वाचला आता.
या चारही गोष्टी पाण्यामध्ये येतात. वास्तविक पाणी हे चव रहित समजले गेले आहे, तरी पण सर्व चवी समजण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. अन्न शिजवताना पाण्याचा उपयोग केल्यानंतरच आपण बाकीचं सगळं टाकून, म्हणजे त्या पाण्यालाही चव आली, समजा रस्सा आपण काही केला कशाचा, तर अशा प्रकारे आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. तर त्याचा आधार आपण घेऊ शकतो चव समजण्यासाठी, स्वतःला त्याची अशी काही चव नाहीये. नंतर पृथ्वी तत्व, या ठिकाणी पृथ्वी ही मातीच्या स्वरूपात घेतली जाते. माती किंवा खनिज द्रव्ये यांच्यापासून सर्व स्थूल वस्तू ज्यांना आकार आहे बनलेल्या आहेत. तर मातीचा आवाज ऐकू येतो, स्पर्श जाणवतो, ती दिसू शकते, तिची चव घेता येते. मातीची विशिष्ट चव असते काळ्या मातीची, आता ज्यांनी घेतली असेल त्यांना माहिती आहे. आणि तिचा वासही येतो, सुगंध येतो की मातीचा, आपण पाऊस वगैरे पडला की कळत आपल्याला, ती दिसते पण, ती स्पर्शाने पण आपण तिला बघू शकतो, म्हणजे हे करू शकतो. आणि चव घेता येते, आवाजही ऐकू येतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर जसं की ते कुंभार मडक्यावर सगळं काही करता किंवा काही विशिष्ट प्रकारे त्याचे त्याचा उपयोग होत असेल तेव्हा तिचा आवाज ऐकतो. हे एकमेव तत्व असे आहे की ज्याला वास आहे. या बाकीच्या तत्वांपेक्षा हेच एकमेव तत्व आहे की त्याला वास आहे. ही मूलतत्वे तन्मात्रा चढत्या क्रमाने समजत असल्यामुळे प्रत्येक तत्व हे अलीकडच्या तत्वापेक्षा स्थूल आहे असे समजले जाते. म्हणजे सुरुवातीचं तत्व जे आहे ते एकदम सूक्ष्म, आणि मग नंतरचे जे हळूहळू हळू निर्माण होत गेले चढत्या क्रमाने, त्यांनी म्हटलं हे जेव्हा ते, तर ते अधिक अधिक स्थूल होत जातं. म्हणजे जसं की आकाश आपल्याला दिसू नाही शकत, ते आपल्याला म्हणजे आपण नुसती त्याची जाणीव असते, वायूची पण आपल्याला जाणीव असते, वारा फक्त लागतो. तर अशा प्रकारे पण अग्नी दिसतं, पाणी दिसतं, पृथ्वी माती वगैरे ते सगळं, त्यामुळे त्यांना अलीकडच्या तत्वापेक्षा स्थूल आहे असे समजले जाते. म्हणजे जर चढत्या क्रमाने घेतलं तर सत्व गुणांची उत्क्रांती, सत्व गुणाची उत्क्रांती कशी झाली? ज्ञानेंद्रियाच्या द्वारे होणाऱ्या जाणीवेमुळे जीवाला ज्ञान होते. ज्ञानेंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहे, त्याच्या जाणीवेमुळे जीवाला ज्ञान होते. जीव म्हणजे आपणच, आणि समजतं त्याला. मायेमुळे तन्मात्रा व त्यांच्यापासून ज्ञानेंद्रियांच्या द्वारे होणारी जाणीव उत्क्रांत होते. म्हणजे या ज्या हे जे पंचमहाभूत आहे आणि त्यांच्यापासून निर्मित असे ज्ञानेंद्रिय यांच्यामुळे जाणीव उत्क्रांत होते. उत्क्रांत होते म्हणजे ती व्यक्त होते जाणीव. माया ही त्रिगुणात्मिका आहे, आपण मागच्याच वेळेस बघितलं, सत्व रज आणि तम या तीन गुणांनी ती युक्त असल्याने तन्मात्रांमध्येही तीन गुण आढळतात. म्हणजे ह्या ज्या पाच पंचमहाभूत आहे त्यांच्यामध्ये सुद्धा हे तीन गुण आढळतात. म्यूट करा, ऑल म्यूट केलंय मी तरी पण. तर त्यांनी म्हटलं आहे की हे तीन गुणांनी युक्त असतात हे पंचमहाभूत सुद्धा. तन्मात्रांमध्ये ही तीन गुण असतात. कारणाचे गुणधर्म कार्यात वितरित होतात, म्हणजे जे कारण आहे ते कार्यामध्ये वितरित होतं. कारणाचे गुणधर्म म्हटलंय त्यांनी, जे काही कारण आहे त्याचे गुणधर्म कार्यात वितरित होतं. मागे सांगितल्याप्रमाणे मायेचा सत्वगुण स्वतःला ज्ञानात अभिव्यक्त करतो, ज्ञान रूपात प्रगट करतो. म्हणजे मायेचा जो कोणता गुण आहे, तिचा जो सत्वगुण असेल तो ज्ञानात अभिव्यक्त होतो. म्हणजे जे ज्ञान आपल्याला होतं त्याच्याद्वारे तो अभिव्यक्त म्हणजे प्रकट होतो, ज्ञान रूपात प्रगटतो. ज्ञानेंद्रियांचे कार्य ज्ञान मिळवणे हे असल्याने त्यांची उत्क्रांती या पाच सूक्ष्म तत्वापासून तन्मात्रांपासून झालेली आहे असे मानले जाते. तर हे ज्ञानेंद्रिय जे आहे पंच ज्ञानेंद्रिय, त्यांचे कार्य ज्ञान मिळवणे आहे. ज्ञान ग्रहण करतो की नाही आपण, डोळ्यांनी बघतो म्हणजे ज्ञानच ग्रहण करतो. जे काय बघितलं त्याचं ज्ञान होतं आपल्याला, कानाने जे काही ऐकलेलं असतं, अशा प्रत्येक गोष्टीमुळे जे आपण ग्रहण करतो ते ज्ञान असतं. त्याची उत्क्रांती या पाच सूक्ष्म तत्वांपासून झालेली आहे, म्हणजे हे पंचमहाभूतांचे तत्व. आता ज्ञानेंद्रिय सांगितले. या पाच महाभूतांपैकी आकाशाच्या सात्विक अंशापासून कर्णेंद्रिय निर्माण झालेले आहे. आकाश जो आहे त्याचं जे सात्विक अंश आहे, सत्वगुणाची उत्क्रांती आपण वाचून राहिलो त्याच्यामध्ये. तर कर्णेंद्रिय म्हणजे आपले कान निर्माण झाले, म्हणजे शब्दाचे ज्ञान त्या इंद्रियाने होतं आपल्याला, म्हणजे ज्ञानच होतं कानामुळे सुद्धा. वायूपासून, वायू तत्वाच्या सात्विक अंशापासून त्वचा हे स्पर्शेंद्रिय निर्माण झाले. आता वायू तत्वापासून काय निर्माण झाले? त्वचा आपली. अग्नि तत्वाच्या सात्विक अंशापासून नेत्रेंद्रिय म्हणजे डोळे निर्माण झालेले आहेत. आणि
जलतत्वाच्या सात्विक अंशापासून रसना म्हणजे जीभ हे रसेंद्रिय चवीचे ज्ञान होणारे जे असते ते निर्माण झालेले. तर हे कसं सांगून राहिले हे लोक, हे पंचमहाभूतांमध्ये पण तीन गुण असतात. तर ह्या कोणत्या ह्या पाची याच्यामध्ये सत्वगुण जेव्हा उदयास येतो तेव्हा कोणते ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे कोणते गुणधर्म हे आता आपण वाचलं. आता पृथ्वीच्या सात्विक अंशांपासून घ्राणेंद्रिय म्हणजे नाक निर्माण झालेलं आहे, त्याच्याने आपल्याला गंधाचे ज्ञान होते. हे संक्षेपाने खाली सांगितलेले आहे. जे आपण आता वाचलं तेच दिलंय. आकाशामुळे श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान ते सगळं दिलं, ते काही वाचायचं तर परत बघा. पाच मूळ तत्वांच्या सात्विक अंशापासून पाच ज्ञानेंद्रियांची उत्क्रांती झाली आहे, त्यामुळे मूळ तत्वाचा एक एक स्थायी गुण असून त्यांच्यापासून त्याला निगडीत असलेले ज्ञानेंद्रिय उत्क्रांत झाले आहेत. जसे आकाश तत्वाचा गुण शब्द आणि आकाश तत्वाच्या सात्विक अंशाचेच उत्क्रांत स्वरूप श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान. म्हणजे आकाश तत्वाचा गुण जो आहे तो शब्द आहे, मग शब्द कशाने आपण ऐकू शकतो तर कानानेच ऐकू शकतो, म्हणून त्याच्या सत्व अंशापासून तयार झाले. त्याचप्रमाणे वायू तत्वाचा स्थायी गुण स्पर्श आहे आणि त्याच्या सात्विक अंशाचे उत्क्रांत झालेले स्वरूप म्हणजे त्वचा. अशा प्रकारे उरलेल्या तत्वांच्या अग्नि जल आणि पृथ्वी सात्विक अंशापासून रूप रस आणि गंध यांचे ज्ञान होणारे नेत्र रसना घ्राण म्हणजे नाक ही इंद्रिय उत्पन्न झालेली आहेत. आता अंतःकरण चतुष्टय, अंतःकरण चतुष्टयामध्ये मन सगळ्यात महत्वाचं आहे. तर ते मनाबद्दल सांगता, या पाच मूळ तत्वांच्या एकत्रित सात्विक अंशापासून मन हे अंतःकरण चतुष्टय म्हणजे चार गोष्टी असतात, मन बुद्धी आणि चित्त अहंकार. तर त्यांनी सांगितलं आहे की या पाच जे मूळ आहे तत्व म्हणजेच पंच महाभूत त्यांच्या एकत्रित सात्विक अंशापासून. मालती पाटील मॅडम, कसं काय मला तर काही कळतच नाही. कॉल म्यूट करू नये, कोणाचा ना कोणाचा आवाज येत राहत. तर अंतःकरण चतुष्टय मी सांगितलं चार गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर या पंचमहाभूतांच्या सात्विक अंश एकत्रित सात्विक अंशापासून मन बुद्धी अहंकार आणि चित्त, मन बुद्धी चित्त अहंकार असं आपण म्हणतो, या चार घटकांनी तयार झालेले अंतःकरण अंतर साधना उत्पन्न झाले. अंतःकरण चतुष्टय असं त्याला म्हणतात, चार असल्यामुळे चतुष्टय. अंतःकरण रूढार्थाने मन म्हणतो आपण त्याला. ज्ञानेंद्रियाच्या द्वारे होणाऱ्या जाणीवेतूनच मनाला कार्यप्रवण होण्यास संदेश पोहोचवते आणि मन प्राणमय कोशातील कार्यवाही करण्याकरता आदेश देते. पाच मूळ तत्वांचा एकूण एकत्रित केलेल्या सात्विक अंशापासून मनाची उत्क्रांती झाली आहे. उत्क्रांती म्हणजे आपण लक्ष ठेवायचं की उत्पन्न झालंय, त्याच्यापासून निर्माण निर्मिती झाली असे मानले जाते. मनाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान निरनिराळ्या ज्ञानेंद्रियांचे द्वारा कसे होते ते पुढील उदाहरण आपण सांगू. एखाद्या मनुष्याला एका खोलीतल्या टेबलावर ठेवलेल्या सुंदर गुलाब पुष्पाबद्दल सांगितले तर प्रथम त्याचे श्रोत्रेंद्रिय मनाकडे संदेश पाठवतील. मन लगेच डोळ्यांना गुलाबाची फुले तेथे आहेत का हे पाहण्यास सांगेल. म्हणजे एक एक्झाम्पल दिली त्यांनी कशा प्रकारे ते कार्य करतं. टेबलावर फुले पाहून सुद्धा ती खरी आहेत का नकली आहेत अशी शंका येते तेव्हा मन पुढची क्रिया करतं म्हणजे ती फुलांचा वास घेण्याची. तरी सुद्धा जर मनाचे समाधान नाही झाले तर त्यांना तो स्पर्श करतो. म्हणजे आधी तो त्याला काय सांगतो, इन्स्ट्रक्शन काय देतो की त्याला कळलं की या सुंदर गुलाब पुष्प आहेत. तर श्रोत्रेंद्रियाकडे ऐकलं त्याने की गुलाब पुष्प आहेत, मग लगेच तो मन कुठे संदेश पाठवतो की डोळ्यांना की खरंच गुलाबाची फुलं आहे का बघवा. मग डोळ्यांनी बघतो, मग ती फुले पाहून ती खरी आहे का नकली आहे तर मग आपण त्याचा वास घेऊ शकतो सुगंध म्हणजे, तर ते नाकाचा उपयोग होतो. आणि जरी त्याच्यावर विश्वास नाही बसला की ही खरी आहे खोटी तर मग त्वचा म्हणजे आपण स्पर्शाने त्याला हात लावून बघू शकतो. अशा प्रकारे एक एक्झाम्पल दिले की कसे कार्य करतं मन, कसं कार्य करतं आणि त्याच्याद्वारे ते ज्ञानेंद्रिय. तरी सुद्धा हा हे झालं ना, पण त्याचा स्पर्श करून त्याचा मखमली सारखा मऊपणा आजमावण्याचा प्रयत्न करतो. आणि पुन्हा एकदा पक्की खात्री होण्यासाठी गुलाबाच्या फुलाची एखादी पाकळी चावून पाहण्यासाठी ही प्रयत्न होत असतो. मग एखाद्या वेळेस आपण गुलाबाची पाकळी चावू शकतो म्हणजे जिभे हे रसेंद्रिय. अशा रीतीने मनाला ज्ञानेंद्रियाचे द्वार विशिष्ट वस्तूचे ज्ञान होत ज्ञानेंद्रियांचे द्वारा विशिष्ट वस्तूचे ज्ञान होते. अंतःकरण अथवा मन हे विचारांचे बनले आहे.
आता हा मूळ मुद्दा आहे आपल्यासाठी. या विचारांचे चार प्रकार आहेत. तर हे अंतःकरण जे सांगितलंय, मन हे विचारांनी बनलेले आहे, त्याचे चार प्रकार आहेत. ते त्यांच्या स्वरूपानुसार किंवा कार्यावरून ठरवले जाते. तेव्हा एकच अंतःकरण ते करीत असलेल्या कार्यानुसार चार वेगवेगळ्या संज्ञांनी संबोधित केले जाते. ते चार प्रकार म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. जशी एकच स्त्री माता, कन्या, भगिनी, मावशी वगैरे भिन्न नामाने ओळखली जाते, तसे तिच्या कार्यसंबंधावरून आपण ओळखू शकतो. आता मन कसं असतं, म्हणजे त्यांनी प्रत्येकाचं विश्लेषण केलं आहे की हे चार गोष्टींनी त्याचा आपण संबोधन त्याला करतो. मन अंतःकरण चतुष्टय जे म्हणतो, ह्या चार गोष्टी. तो संकल्प विकल्पात्मक मन, तर मनामध्ये सतत संशय असतो आणि संकल्प विकल्प सुरूच असतात. आपण ते ईशवास्य उपनिषद मध्ये पण बघितलं. जेव्हा व्यक्तीचे मनात एखाद्या गोष्टीबाबत अनिश्चितता असते, तेव्हा नेमक्या विरुद्ध विचारांमध्ये त्याचे मन हेलकावे खात असते. म्हणजे अनिश्चितता म्हणजे दोलायमान स्थिती असते की वा हो की नाही, करायचं की नाही, खरंय की नाही, असं सगळ्यांच्याच मनात असतं. दोलाचल चित्तवृत्ती असं त्याला म्हणतात. उदाहरणार्थ घरातून बाहेर पडल्यावर थोडे अंतर चालून गेल्यानंतर मनात शंका उभी राहते की दरवाजा लावला की नाही. हा झाला विकल्प. त्याला उत्तर येतं, होय मी तर दार लावलेले आहे. हा संकल्प आहे, हो मी तर पक्क आहे माझ्या डोक्यात की लावलंय बा. पण ज्या वेळेला संशय वृत्ती वरचढ होते, कुरघोडी करते, म्हणजे संशय डोक्यात फिट बसला तर तो कुरघोडी करतो, म्हणजे वरती जातो आणि ह्या गोष्टीला खाली दाबतो, तेव्हा ती व्यक्ती पुन्हा माघारी वळते आणि खरोखर आपण काय म्हणजे बंद केलं की नाही दार ते बघण्यासाठी ती परत येते. ही जी अंतःकरणाची स्थिती असते त्याला मन असे म्हटले आहे. यावरून मनाचा स्वभाव हे का ते का किंवा संशय हा आहे. संशयात्मिका असते ती. आणि निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धीला काय म्हटलंय त्यांनी निश्चयात्मिका, ती निश्चय करत असते. बुद्धीचा स्थायी भाव निर्णय शक्ती असते. आणि मनाचा स्थायी भाव काय सांगितलं यांनी, की अनिश्चितता आणि संशय. आणि बुद्धीचा सांगितलं आहे ढा निर्णय शक्ती. बुद्धी ही निश्चयात्मिका आहे, काहीतरी निश्चित विचार करण्याची शक्ती असे तिला म्हणतो आपण. जाणण्याची किंवा आकलन करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी. जसे वर दिलेल्या उदाहरणात घराचा दारवाजा लावला आहे, त्याला कुलूप लावले आहे किंवा नाही ही शंका येताच परत जाऊन तो लावला असल्याची खात्री करून घेण्याची जी क्रिया ज्या शक्तीमुळे घडते ती शक्ती म्हणजेच बुद्धी. म्हणजे आता आपण खात्रीच करून घे, ही पक्की त्याचा निश्चय होतो की नाही आता आपण जाऊन खात्री करून घे. कोणत्याही परिस्थितीत उलगडा करणे किंवा एखाद्या प्रश्नाची व अडचण वगैरेची माहिती करून घेणे हे बुद्धीचे कार्य असते. काय कार्य बुद्धीचे सांगितले. तर आता मन झालं, बुद्धी झाली, आता अहंकार. मी करता आहे ही जाणीव हा अहम असतो, अहंकार होय. आपल्या नेहमीच्या व्यवहारातील अहंकार म्हणजे गर्व किंवा अभिमान, तसा येथे अर्थ नाही घेतलेला आहे. तर त्याला अहंकार हा वेगळा आहे. इथे आपण जे म्हणतो गर्व, एखाद्या गोष्टीने आपण फुलून जाणे किंवा म्हणजे अभिमान वाटणे की बा मी ही गोष्ट करतोय करते म्हणजे मला किती, तर तो प्रकार नाही. हा वेगळा, हा अंतःकरण चतुष्टय मधला अहंकार आहे. अंतःकरणाच्या ज्या वृत्तीमध्ये कर्तृत्व, भोक्तृत्व किंवा स्वामित्वाची जाणीव असते तिला अहंकार म्हणतात. म्हणजे कर्तृत्व वाने बा म्हणजे मी करता आहे ही जाणीव, भोक्तृत्व मी पण त्या कर्माची फळं मी भोगतोय हे भोक्तृत्व घेणे, घेणारा जो असतो तो पण. आणि स्वामित्वाचे म्हणजे मी आहे बा कोणीतरी असा जो आहे त्याला अहंकार ही संज्ञा दिली आहे. म्हणजे इगो म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, अहम. अशी एक वृत्ती आहे की ज्या सगळ्या कर्तृत्वाचा मक्ता स्वतःकडे घेत असते. हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आणि आपण बायकांच थोडं असतात घरामध्ये, आपण म्हणतच असतो अहंकाराने की मी करते माझ्यामुळे असं होतं वगैरे वगैरे, सगळ्यांचंच असतं म्हणजे ते. आणि जीवात्म्याला कर्मे सुख दुःखे इत्यादींशी एकरूप व्हायला लावते. म्हणजे स्वतःकडे मक्ता घेऊन जीवात्मा जो आहे त्याला कर्म सुख दुःख इत्यादींशी एकरूप व्हायला लावते. म्हणजे कर्म करायला लावतं आणि त्याचे जे सुख दुःख त्याचे जे परिणाम असतात निर्माण होतात त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आपण दुःखी होतो, सुखी होतो, आनंदी होतो, रडतो, जे काय प्रकार होतात ते सगळे त्याच्यामध्ये ते. हा मी पण, मी पण. आता चिंतन करत चित्तम, चित्त. आता चौथा भाग आहे, मन झालं, बुद्धी झालं, अहंकार झाला, आता चित्त.
तर चित्त काय आहे? ते चिंतन करणार, विचार करण्याची किंवा स्मरण ठेवण्याची शक्ती म्हणजे चित्त. भूतकालातील अनुभव, भूतकालातील अनुभव किंवा घटना यांची स्मृती ठेवण्याच्या शक्तीस चित्त ही संज्ञा दिली आहे. तर काय आहे? भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आपण साठवून ठेवतो मनामध्ये. पूर्वानुभवांवर आधारित असे मार्गदर्शन पुढे काय करावे याविषयी बुद्धीला चित्ताकडून मिळत असते. म्हणजे पूर्वानुभवांवर, आता पूर्वी जे अनुभव आलेले असतात त्याप्रमाणे कसं मार्गदर्शन, काय करायचं पुढे, काय ठरवायचं, हे सगळं चित्ताकडून त्या बुद्धीला मिळत असतं. तर बुद्धी कशी आहे? निश्चयात्मक, ती निश्चय करते की आता हे बरोबर आहे, हे करायचंय. चित्त हे बुद्धीवर झालेल्या संस्कारांचे आणि स्मृतींचे भांडारच होय. तर चित्ताला काय म्हटलंय त्यांनी, की बुद्धीवर जे संस्कार झालेले असतात त्या संस्कारांचे आणि स्मृतींचे, ज्या स्मृती साठवलेल्या असतात त्याचं भंडार. उदाहरणार्थ, प्रसंगावशात जेव्हा एखादा मनुष्य समोर नाग आलेला पाहतो तेव्हा त्याच्या बाबतीत भूतकाळाच्या स्मृती किंवा परिणाम पुढे काय करायचे याचे दिग्दर्शन मनाला करत असतात. समजा आला एखादा नाग समोर, तर आता आपण काय ऍक्शन घ्यायची याचं दिग्दर्शन त्या पूर्वीच्या स्मृतींमुळे, की आधी आपण काही केलेलं असेल त्याच्याबद्दल, त्याच्या समोर तो समोर आला की त्याप्रमाणे ते मनाला इन्स्ट्रक्शन देत राहतात, करतात आणि इंद्रियांना कार्य करण्याची प्रेरणा देतात. की बस चला, आता नाक समोर दिसतो तर पळून जा किंवा काठी घेऊन त्याला मारा, हे जे इन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला पूर्वीच्या स्मृतींमुळे ते देत असतात. ज्यावेळी या तीन तीन विचार, वृत्ती, मन आणि बुद्धी आणि चित्त या परिस्थितीनुसार एकमेकांचे स्थान घेतात, म्हणजे एकमेकांशी रिलेटेड असतात, हे आपण लक्षात ठेवायचं. त्यावेळी अहंकार वृत्ती किंवा मीपणाची जाणीव किंवा कर्तृत्व भाव या गोष्टी सदैव असतात. तर हे सगळे एकत्र आले की ही मीपणाची, अहंकाराची वृत्ती आपल्यामध्ये. याप्रमाणे मी हा अनिश्चित किंवा विकल्पयुक्त असतो, अनिश्चित आहे तो. मीच निश्चित निर्णय देतो आणि मीच निश्चित कार्यवाही करण्याबाबत दिग्दर्शनही करतो. हा जो मी आहे याला अहमपणा जो म्हटलाय, अहंकार आहे तोच तो. बाकीची सगळे स्थित्यंतरे किंवा बदल हे त्या विषय वस्तू किंवा ते विचार यांच्या अनुरोधाने होत असतात. तर याच्यात त्यांनी तीन क्रमांकाची आकृती सांगितली, तर मी आकृती पाठवलीच आहे तुम्हाला. तर हे चिदाकाश, चित्त ही ट्रँगल वाली, हे चित्त आहे इथे आणि ते कशा प्रकारे कार्य करतं हे थोडक्यात त्यांनी त्या आकृतीवरून सांगितलंय. बुद्धी, ज्ञान वगैरे सगळं असं हे वाचायचं. अशा रीतीने पाच तन्मात्रांच्या सात्विक अंशापासून मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश यांची निर्मिती होत असते. यात मन, बुद्धी आणि पंचेंद्रिय यांचा समावेश आहे. आता यांनी काय सांगितलंय की अशा रीतीने पाच तन्मात्रा म्हणजे पंचमहाभूत जे आहे त्यांचा सात्विक अंश सुरू आहे. आता आपण जे वाचतोय ते सात्विक अंशापासून मनोमय कोश निर्माण होतो. आपले पंचकोश पण आपल्याला माहिती आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. तर मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, त्याच्यावरचा कोश, यांची निर्मिती होत असते. कशामुळे? या पाच तन्मात्रांच्या सात्विक अंशापासून त्यांची निर्मिती होते. यात मन, बुद्धी आणि पंच ज्ञानेंद्रिय यांचा समावेश होतो. मन, बुद्धी आणि पाच ज्ञानेंद्रिय हे लक्षात ठेवायचं. तर मनसो देवता चंद्रमा, मनाची अधिष्ठात्री देवता चंद्रमा आहे, बुद्धीची अधिष्ठात्री देवता ब्रह्मदेव आहे, अहंकाराची रुद्र आहे आणि चित्ताची वासुदेव आहे. आता आतापर्यंत आपण सत्वगुण बघितला, आता रजोगुणाची उत्क्रांती, रजोगुणाची निर्मिती, त्याच्यामधून कोणते कोणतं काय काय होतं ते सगळं आता आहे. तर हा आता 10 मिनिट दाखवतोय, आता आपण हे तसं उद्याही वाचू शकतो. थोडस आहे, 5-6 पानं आहेत, हे शॉर्ट मध्ये होऊन जाईल तसं. तर फक्त रजोगुणाची उत्क्रांती हा एक वाक्य वाचून घेते. त्रिगुणात्मिका मायेचा दुसरा गुण रजस आहे. ही जी त्रिगुणात्मिका माया आहे, तीन गुणांनी जी बनलेली माया, तिचा दुसरा गुण म्हणजे रजस आहे. आतापर्यंत सत्वगुण पाहिला, हा सुद्धा पाचही मूल तत्वांमध्ये आढळतो, त्या पंचमहाभूतांमध्ये तोही आढळतो आणि परिणामतः जगतात सुद्धा तो आहेत. म्हणजे जास्तीत जास्त लोक रजोगुणी असतात, सत्वगुणी कमी असतात, तमोगुणी आणि रजोगुणी जे सतत कार्य करत असतात त्यांना रजोगुणी म्हणतात. तर याचा आता आपण उद्या बघूया. तर आपण आज छान ध्यान घेऊया. कोणाला काही शंका असेल, नाही समजलं तर विचारू शकता, म्हणजे मला जेवढं समजलं त्याप्रमाणे मी उत्तर देईल. काही प्रॉब्लेम असेल तर. समजलंय का सगळ्यांना? जे मी वाचते तेवढं समजतंय ना? हो मॅडम, तर चला आपण ध्यान करूया.
आज पॉझिटिव्ह ध्यान घ्यायचं आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टीत आपल्याला पॉझिटिव्हनेस कसा आणायचा त्याच्याबद्दल घ्यायचंय. तर पूर्णपणे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. हळूहळू श्वास घेऊन 1 सेकंदासाठी तो धरून ठेवायचा आहे आणि सोडायचा आहे. सोडल्यानंतरही 1 सेकंद बाहेर स्टॉप करायचा आहे, मग पुन्हा घ्यायचा, असे 3 श्वास घ्यायचे आहे. तर हळूहळू, जितका हळू घेता येईल तितका हळूहळू श्वास घ्या. त्याचं टायमिंग जेवढं वाढवता येईल तेवढं घ्यायचंय आणि आतमध्ये धरून ठेवायचं आहे. आणि जितका हळूहळू सोडता येईल तितका सोडायचा आहे आणि बाहेर स्टॉप करून ठेवायचंय त्याला 1 सेकंद 2 सेकंद, जसं तुम्हाला जमेल तसं. आणि मग हळूहळू परत घ्यायचा, असे 3 श्वास घ्या सगळ्यांनी. जितका हळूहळू घेता येईल तितका घ्या. शांतपणे हळूहळू 3 श्वास घ्यायचे आहे सगळ्यांनी. आणि त्या श्वासाची अनुभूती घ्यायची आहे. सुंदरित्या तो श्वास आपण हळूहळू आतमध्ये घेतो आहोत आणि अगदी हळूहळू जितका वेळ घेता येईल तितका हळूहळू सोडायचा आहे. आणि 1 सेकंदासाठी आतमध्ये पण रोखायचं आहे त्याला आणि बाहेर सोडल्यावर पण थोडं रोकून मग घ्यायचा आहे श्वास. तर असे 3 श्वास घेऊन झाले असतील तर आपल्या सोल स्टार चक्राशी आपण रिलेटेड व्हायचं. सोल स्टार चक्र आपल्या सहस्राराच्या वर असतं. अतिशय सुंदर असा पांढरा प्रकाश त्याच्यातून येतो आहे, याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला. फील करायचं त्याला. आपण आपल्या सोल हायर सोलशी कनेक्ट झालो आहोत. आणि बॉडी माइंड आणि सोल अलाइन झाले आहेत असा विचार करायचा आहे, फील करायचा आहे. पूर्ण शरीर त्या पांढऱ्या स्वच्छ शुभ्र प्रकाशामध्ये प्रकाशित होतंय आपलं पूर्ण शरीर. आणि आपल्या शरीराचा पूर्ण असा गोळा बनून तो फक्त पांढऱ्या रंगाचा शुभ्र प्रकाश आहे असं फील करायचंय सगळ्यांनी. आता सोल स्टार चक्र आणि आपण एकच आहोत. त्याची जाणीव करून घ्यायची आहे. पूर्ण आपण त्याच्यात मर्ज झालेलो आहोत त्या पूर्ण पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये. हे जे शरीर होतं आपलं ते पूर्ण मर्ज झालेलं आहे आणि फक्त तो प्रकाश राहिलेला आहे. सगळीकडे तो पांढरा प्रकाशच दिसतोय, फक्त आपलं शरीर नाहीये त्याच्यात. अतिशय सुंदर अनुभूती आहे, सगळ्यांनीच अनुभव घ्यायचा आहे. खूप सुंदर फिलिंग्स आहेत. तर आता पॉझिटिव्ह थिंकिंग आपण असं करायचं आहे की आपण जर हे प्रकाशमय हा गोळा आहोत
शरीर जर नाहीच आहोत तर जे आपल्या प्रत्येक अवयवामध्ये जे दुखणे उत्पन्न होतात, कमरेमध्ये पेन, हार्टमध्ये पेन, पायांचे दुखणे, दाताचे दुखणे, डोक्याचे दुखणे, कानाचे, थायरॉइडचा प्रॉब्लेम, डायबिटीस, हे कसे राहणार आहे ते नाहीचे समजायचं. ते पूर्णपणे त्याच्यात मर्ज झालेले आहेत. शरीर नसल्यामुळे कोणत्याच प्रकारचं दुःख नाही आपल्याला. आणि त्याचबरोबर जे निगेटिव्ह विचार आहेत ते पण असणं शक्यच नाहीये. पूर्णपणे ते निगेटिव्ह विचार निघून गेलेले आहेत, त्या पांढऱ्या प्रकाशामध्ये विलीन झालेले आहेत. आपण स्वतःच विलीन झालो आहोत, फक्त तो प्रकाश रूप आत्माच आपण आहोत. आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह भावना, राग, द्वेष, अहंकार, असूया, सुख दुःख हे सुद्धा नाहीये. म्हणजे जे होतं ते सगळं त्याच्यात विलीन झालेलं. पूर्णपणे त्या प्रकाशाला फील करायचंय. आपण प्रकाशरूपच आहोत. लाईट बिंगचा अर्थ तोच होतो, आपण प्रकाशमय आहोत फक्त. आणि तो प्रकाश म्हणजेच आपला हायर सेल्फ, तोच आत्मा, परब्रह्म, परमात्मा, जे काही नाव आहे, कुटस्थ, जितके नावं त्याला शास्त्रामध्ये दिलेले आहेत तोच आपण आहोत. साक्षी रूप, चैतन्य, कॉन्शियसनेस, फक्त तोच असल्यामुळे कोणतेही पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार भावना दिवस रात्र अंधकार काहीच नाही राहत, फक्त प्रकाश आणि प्रकाश. त्या प्रकाशाची जाणीव करायची आहे. पूर्णपणे आपण त्याच्यात मर्ज झालेला आहोत. आपण म्हणजेच तो प्रकाश आहोत, फक्त प्रकाश, पांढरा शुभ्र. त्यामुळे ह्या कोणत्याच भावना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा काहीच उरत नाही, कारण आपण फक्त आणि फक्त तो आत्मा आहोत. या स्थितीमध्ये बसायचंय सगळ्यांनी. मीटिंग संपली तरी सुद्धा 2-3 मिनिटं बसून मगच उठायचं. अतिशय सुंदर अनुभूती आहे त्या प्रकाशाची. संपूर्ण पृथ्वीवर तो प्रकाश पसरला आहे. फक्त पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण गॅलॅक्सी मध्ये फक्त तो प्रकाश रूप आपण उरलो आहोत. फील करायचंय त्या प्रकाशाला.